जय श्रीराम मित्रांनो, जय गो माता। मित्रांनो, गायची जर तुम्ही सेवा केलात, तुम्ही जर गायची जर सेवा केलात, तुम्ही जन्माला येऊन एक महान कार्य केलं असं आहे। कारण तुकाराम महाराज म्हटलेच आहेत, मराव पण कीर्तिरूपी उरावे, त्यामुळे कर्म चांगले करायचं। कारण गोमातेची सेवा करणं हे खूप महान पुण्य आहे, महान महान। तुम्ही एवढं पुण्य तर जन्माला येऊन तुम्ही जेवढं गोमातेची सेवा करत असाल तर हे सर्वात श्रेष्ठ। जेवढी आपण आईबाबाची जशी सेवा करतो तशी गोमातेची पण करत चला, कारण ते पण पुण्य आहे, खूप मोठं पुण्य आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे गोमातेची सेवा करत चला, आणि गोमातेला चुकून पण कधी कसायला विकू नका। जर विकाल तर खूप मोठं पाप लागेल आपल्याला, महापाप जरी म्हणल तरी ते काही यश ठरणार नाही। त्यामुळे गोमातेला चुकून पण खाटकाला विकू नका, हे लक्षात ठेवा मित्रांनो। त्यामुळे सेवा करत चला। आणि ज्या व्यक्तीकडे जर समजा एखादा व्यक्ती जर श्रीमंत असेल, तर तो व्यक्ती जर कसायापासून जर गाय खरेदी घेत असेल, तर त्याच्या एवढा पुण्यवान व्यक्ती नसेल, हे लक्षात ठेवा। खूप त्याला पुण्य लागेल, तर त्यानं कसायापासून जर गाय घेऊन जर त्या गायीचं पालन पोषण केला, तर तो त्या व्यक्तीला खूप मोठं पुण्य लागेल, हे लक्षात ठेवा। कारण गाय ही माता आहे, माता। त्यामुळे गायीची सेवा करचा मित्रांनो। जय श्रीराम, जय गोमाता।